तर महिपतचे आता बरेचसे प्लॅन फेल गेले असतात. याचा राग नागराज आणि प्रियेला आलेला असतो. नागराज आणि प्रिया एक टीम होऊन महिपतशी भांडत असतात. नागराज आणि प्रिया बोलत असतात, अरे तुझी साधी एका बाईला मारायची लायकी नाही आहे, असा काय रे गुंड तू. हे ऐकल्यावर महिपत फार पिसाळतो, त्याचं डोकं पूर्ण चक्रावून जातं. आता महिपतला स्वतःचा पण राग आलेला असतो. प्रिया आणि नागराजचा तर राग येतोच, पण स्वतःचा पण राग यायला लागतो. तो मनातल्या मनात विचार करतो, आता नागराज आणि प्रिया हे स्वतःच्या लायकीपेक्षा जास्त मला बोलायला लागले आहेत. आता महिपतचं डोकं पूर्ण पेटलेलंच असतं. महिपत म्हणतो, ठीक आहे मी बघतो. तर नागराज म्हणतो, आता ठीक आहे नाही, आता तू नाही बघायचं, आता आम्ही बघणार. तू तुझे पूर्ण प्रयत्न करून झाले, तुझ्याकडून काहीच होत नाही, आता मी जे बोलणार तेच होणार, असं नागराज म्हणत असतो. तर महिपत जोरात म्हणतो, नागराज. तर नागराज लगेच म्हणतो, महिपत सेट, आवाज खाली, आता आम्ही जे बोलणार तेच होणार. तर प्रिया नागराजला म्हणते की, मी आता प्रतिमाला किल्लेदारांच्या घरी घेऊन आले, आणि आपल्या घरी इनमिन 4-5 माणसं, त्यांना गार करणं म्हणजे आपल्या डाव्या हाताचा खेळ आहे. आता आपलं काम एकदम सोपं होणार. किल्लेदारही दिवसभर घराच्या बाहेर जाईल कामानिमित्त, आणि सुमन काकूलाही आपण बाहेर कुठेतरी बाजारला वगैरे पाठवून देऊ, आणि तेच अशाच वेळी आपण प्रतिमाला एकट्यात गाठूया. सायलीचा मात्र काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. तर नागराज म्हणतो, ती सायली खूप चॅप्टर आहे. नागराज म्हणत असतो की, आपल्याला वेळ ही रात्रीचीच निवडावी लागेल, जेव्हा सगळेजण झोपलेले असतील. तर दुसरीकडे अर्जुनला मात्र करमत नसतं, त्याच्या मनात सारखे सायलीचेच विचार येत असतात, सारखं सायली सायली असंच त्याला वाटत असतं. प्रियाने सगळ्यांकडून प्रतिमाला किल्लेदारांच्या घरी नेण्याची परवानगी मिळवलेली असते, आणि डॉक्टरनासुद्धा विचारलेलं असतं, डॉक्टरनेसुद्धा परवानगी दिलेली असते. यावरती मात्र प्रतिमाला विश्वास ठेवून किल्लेदारांच्या घरी जावं लागलेलं असतं. किल्लेदारांच्या घरी गेल्यावरती प्रतिमाला मात्र तिथं करमत नसतं, सगळं नवीन नवीन वाटतं. तिथलं घर माणसं तिला ॲडजस्ट होत नसतात. तेवढ्यात मात्र प्रतिमाच्या रूममध्ये प्रिया येते आणि म्हणते, काय गं आई, तुला करमतं नाही ती आता, तुझ्या घरी आलेस तू. प्रतिमाला मात्र करमत नसतं, पण ती हो म्हणते. नंतर रविराज आल्यावरती प्रतिमा रविराजला म्हणते, मला सायलीसोबत बोलायचं आहे. खरं तर प्रतिमाला जास्त काही बोलता येत नसतं, पण ती फक्त सायली सायली असं म्हणत असते. मग रविराजला समजतं की हिला हिला सायलीशी काहीतरी बोलायचं आहे असं वाटतं आहे. मग रविराज प्रतिमाला सायलीसोबत कॉल लावून देतात. तर दुसरीकडे सायली पण प्रतिमा आत्यांचाच विचार करत बसलेली असते. प्रतिमा आत्यांना तिकडे करमत असेल का? प्रियाच्या हातात प्रतिमा आत्यांना देणं चुकीचं आहे, पण काय करणार? रविराज काकांना जर आपण हे सांगितलं तर त्यांचा आपल्यावरती विश्वास पण बसणार नाही, असं सायलीच्या डोक्यात विचार चालू असतो. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो, काय झालं मिसेस सायली? तर सायली म्हणते, काही नाही, प्रतिमा आता ठीक असतील का हो? तर अर्जुन म्हणतो, हो ठीक असतील. तेवढ्यात तिला सायलीला रविराज काकांचा कॉल येतो आणि ती कॉल उचलते आणि म्हणते, हॅलो, बोला ना रविराज सर, काय झालं? तिकडं सगळं ठीक आहे ना? तर रविराज सर म्हणतात, हो सगळं ठीक आहे, प्रतिमाला तुझ्यासोबत बोलायचं आहे. तर प्रतिमा बोलते, म्हणते, हॅलो सायली, तू इकडे ये नाहीतर मी तिकडे येईल, मला इथे करमत नाही आहे, इथलं घर माणसं मला ॲडजस्ट होत नाही येतं, प्लीज सायली तू इकडे ये नाहीतर मला तिकडे यायचं आहे. तर सायली म्हणते, प्रतिमा आत्या, मी तिकडे येऊन राहणं बरं नाही वाटत आहे. तरी पण प्रतिमा काय ऐकत नाही, ती सारखी सायली सायली म्हणत असते, सायली तू इकडे ये नाहीतर मला तिकडे यायचं आहे, मला इथे करमत नाही आहे, खूप घाबरल्यासारखं होतं आहे, एकटं वाटतं आहे, असं सगळं प्रतिमा बोलत असते. मग नंतर रविराज सर बोलतात. रविराज सर म्हणतात, अगं सायली ये ना तू इकडे, तू इकडे आल्यावर प्रतिमाला पण बरं वाटेल आणि आम्हाला पण छान वाटेल, आता आम्ही राहिलोच की इतके दिवस तिकडे, आता तू इकडे राहिलेस तर काय हरकत आहे, ये तू, आम्हाला पण छान वाटेल आणि प्रतिमाला पण छान वाटेल. मग सायली म्हणते, थांबा मी तुम्हाला सांगते लगेच. तर रविराज सर म्हणतात, अगं काय सांगायचं आहेस? तर सायली म्हणते, काय नाही हो, इथले कामं वगैरे कोण करेल? तर रविराज सर म्हणतात, अगं 2 दिवस विमलने कामं केली तर काय बिघडलं, तू ये इकडं, असं म्हणून मग सायली तिकडे जायला तयार होते. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.